देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 एप्रिल रोजी प्रथमच कन्हान शहरात येणार असून ते महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचार जाहीर सभेला नागरिकांना संबोधित करणार आहे, अशी माहिती भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. रामटेक लोकसभा आरक्षित जागा अनुसूचित जातीकरिता आरक्षित असल्यामुळे विविध पक्षातील राजकारणी नेत्यांनी आपल्या पसंतीचा उमेदवाराची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपा शिवसेना राष्ट्रवादी यांची युती असल्याने रामटेक लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक मतांची टक्केवारी वाढण्याकरिता भाजप पक्षाने कमर कसली आहे. यातच काँग्रेस पक्षामधून शिवसेना पक्षात प्रवेश करून आमदार उमरेड विधानसभा राजू पारवे यांनी रामटेक लोकसभा निवडणुकीत आमदार सुनील केदार यांच्या क्षेत्रात सरळ लढत आहे. रामटेक मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना तिकीट देण्यात आली आहे. राजू पारवे यांनी 27 मार्चला नामांकन दाखल केल्यानंतर रामटेक मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण भागात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता कन्हान शहरात येणार असून ते महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचार जाहीर सभेला नागरिकांना संबोधित करणार आहे. ही सभा शहरातील बुक ब्रॉन्ड कंपनी परिसरात आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी 1 एप्रिल रोजी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी व मंगळवार 2 एप्रिलला भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष जयस्वाल यांनी नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा जागेची पाहणी करून जागा निश्चित केली आहे. नरेंद्र मोदी प्रथमच कन्हान शहरात येत असल्याने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रसंगी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बड़ी खुशी की बात है कनान के लिए कि देश के जो प्रधानमंत्री है, लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी 10 तारीख शाम 5 बजे कनान के जो हमारा पुरानी ब्रुकबर्न कंपनी है उसके मैदान में आने वाले हैं और बड़े संख्या में लोग यहाँ रहेंगे, क्योंकि उन्होंने जो विकास के काम किए उसकी बड़ी जोरदार प्रचार कार्यकर्ताओं ने क्षेत्र में किया है. ये क्षेत्र कनान क्षेत्र बहुत बड़ा क्षेत्र है, आजू बाजू में भी क्षेत्र है. रामटेक लोकसभा क्षेत्र में बड़ी खुशी की लहर है और मोदी को देखने भी इस बार लोग पहली बार आएंगे और जनता में भी आनंद है कि हमारा देश का प्रधानमंत्री हमारे इस क्षेत्र में आ रहे हैं, तो वो भी राह देख रहे कि कब आते. मैं जनता से अपील करता हूँ कि इस सभा में बड़े संख्या में उपस्थित रहे और महाराष्ट्र प्रदेश के जो अध्यक्ष है चंद्रशेखर जी बावनकुले, SP साहब, यहाँ के थानेदार, आमदार जायसवाल जी, माजी आमदार रेड्डी जी सब आए. उन्होंने जगह का मुआयना किया और उन्होंने जिस जगह को पहली पसंदी दी है और जल्दी यहाँ 10 तारीख को सभा होने वाली. महाराष्ट्र TV 24 साठी ऋषभ बावनकर, कन्हान.